पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मी शिल्पा तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आम्ही ॲक्च्युली काल आलो होतो नाशिकला आमच्या काही पर्सनल कामासाठी. काल दिवसभर तिकडले कामं केले. यांचे बरेच मित्र होते ज्यांना खूप दिवस झाले भेटलो नव्हतो, तर काल तेच झालं आमचं. म्हणजे जवळपास 3-4 मित्रांच्या घरी त्यांना भेटून आलो आहे. आणि आत्ता आम्ही आहोत कुठे, तर ब्रह्मगिरी पर्वत दिसते साईडला. तर सध्या आहोत आम्ही त्र्यंबकेश्वरला. श्रावण महिना चालू आहे तर आज संडे आहे. आणि म्हटलं नाशिकजवळ आलो आणि त्र्यंबकेश्वरला पण येणार नाही असं, तेही श्रावण महिना. आणि हो ते सांगेलच मी पुढे, तर दाखवते मी तुम्हाला. तर हे दिसते हे ब्रह्मगिरी पर्वत आहे ना, ब्रह्मगिरी पर्वत याच्यावरती. हो ना, तुम्ही तर इथे सगळंच केलेलं असेल. हा ना, इकडे ब्रह्मगिरी पर्वतावरती ना निवृत्तीनाथ समाधी आहे. आणि किती धुकं आहे बघा तिथे. निघायचं तर आम्ही रात्री इथे थांबलो होतो. आता चाललो दर्शनासाठी आणि ऍक्च्युली इतकी गर्दी आहे. म्हणजे इथे आम्ही जिथे थांबलोय ना, तर इथे 5 वाजताच उठवून दिलं सगळ्यांना. आणि जवळपास लोक गेलीत पण काही दर्शनाला वाटतं, तर माहिती नाही आता आमचं दर्शन कसं होईल. मला मंदिर दिसत असेल आणि मे बी असं वाटतंय की दर्शन होऊन जाईल लवकर, गर्दी कमी दिसत. चलत रहा, चलत रहा. इथे ना नॉर्मल म्हणजे दर्शन करायचं खूप जास्त गर्दी आहे, म्हणून आम्ही देणगी दर्शन करतो. त्याचे आहे पर पर्सन 200 रुपये. परिचय नाही लागले आमच्या दोघांचेच, म्हणजे 12 वर्षाच्या वरती लागतं. पण म्हटलं तर इतक्या लांब आलो तर दर्शन पण झालंच पाहिजे. तर इथे जरा कमी गर्दी पुढे आलो पण होतंय दर्शन. एक मिनिट सर. दर्शन झालं आणि खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली. म्हणजे लास्टचे आम्ही 2-3 वेळा आलो तेव्हा असंच बाहेरून दर्शन झालं आणि यावेळेस छान दर्शन झालं. श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्शन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्र्यंबकेश्वर सगळ्यांना माहीतच आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 1 ज्योतिर्लिंग आहे. आणि हे जे पिंड आहे ते ऍक्च्युली तर पिंड नाहीये, खोल आहे. खोल हे आहे खड्डा, तिथं ब्रह्माविष्णुमय आहे. ज्योतिर्लिंग ते गोदावरीचा उगम वरती आहे, दाखवतात ते, पण वरती उगम आहे. गोदावरी नंतर नाशिक मधून साऊथ मध्ये झाले, खूप मोठी नदी होती पुढे.
पेशवेकालीन मंदिर आहे आणि ते श्रावण महिन्यात दर्शन होणं म्हणजे खूप 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 मोठी गोष्ट आहे. तर चला तुम्हाला दर्शन घडवते. ऍक्च्युली आत अलाव नाही आहे, पण कळसाचं दर्शन झालं म्हणजे दर्शन झालं असं म्हणतात ना. तर असं खूप सुंदर असं मंदिर आणि हा आहे कळस. दर्शन होऊन चाललो आणि जाणाऱ्यांची गर्दी बघा. इथून जवळपास आता किती किलोमीटर पुढे आलो आपण? 10 किलोमीटर. चेक पोस्ट आहे त्यामुळे सगळी गर्दी झाली असं वाटतं. नाही ते प्रदक्षिणामुळे पण ना इथूनच. तर बरं झालं आपण सकाळी सकाळी म्हणजे काल मुक्कामी थांबलो त्याचा फायदा झाला आपल्याला. सकाळी सकाळी प्रसन्नताच्या वातावरणात आपलं दर्शन होऊन गेलं. खूप मस्त वाटतो. चतुर्थी आहे आणि म्हणून मग आम्ही साबुदाणा वडा खायला आलो. इथला फेमस नाशिकचा सायंतारा आणि ते मोठी लाईन लागलेली आहे साबुदाण्याच्या वड्यासाठी. चतुर्थी असल्यामुळे जास्तच मोठी आहे. तुम्ही बघू शकता किती लांबून लाईन लागलेली आहे आणि हे सुद्धा लाईनमध्ये लागलेले आहे. आणि हे जे हॉटेल आहे हे जुन्या नाशिकमध्ये आहे, खूप आत आहे, तरीसुद्धा इथे नेहमीच साबुदाणा वड्यासाठी मोठी लाईन लागलेली असते. नेहमीच इथे गर्दी असते आणि इथे साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी मिळते. काही लोक पार्सल नेतात, काही तिथेच खातात. तर इथे इथली खूप जास्त फेमस आहे. 1969 हे चालू झालेलं आहे आणि कुणालाही नाशिकमध्ये विचारलं तर ते नक्कीच सांगतील. गरम आहे. फायनली आम्हाला साबुदाणा वडा आणि कचोरी मिळालेली आहे म्हणूनच एवढी मोठी गर्दी, एवढी मोठी लाईन लागलेली आहे त्यासाठी. चला तर आम्ही पण संपवतो. भूक लागलेली आहे, उपवास आहे. सायंताराचा एवढा टेस्टी साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी आम्ही खाऊन बारामतीसाठी निघालो. ॲक्च्युली नासापरीला थोडंसं खाऊ घातलं आहे, आमच्या दोघांचा तर उपवासच होता. आणि नाशिकवरनं बारामतीला जवळपास 7 तास लागतात. मोठं म्हणजे डिस्टन्स आहे आणि ते कवर करण्यासाठी आम्हाला लवकरच निघायचं होतं. हळूहळू चला सेंटरमधून. दुसरी गाडी आली लवकरच. हे बाबा हळू चालवा गाडी एकदम. तू विचार पाहिला का तू काय हो? अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित चालतात इतका डेंजर रस्त्यातून. पहिलाच एक्सपिरियन्स. कुठून कुठून आणलं मॅपने? गोलमाल. गोलमाल धमाल धमाल. साइडने पाहणं काहीच नाहीये या ब्रिजला. आणि मोठी नदी आहे आणि असा पहिलाच एक्सपिरियन्स. नाही असे आपल्याला खूप एक्सपिरियन्स आलेले आहे. आपण कुठून कुठून गेलेलं आहे पण सध्या घाबरलेली आहे. रात्रीची वेळ आहे. रात्रीची वेळ आहे. पाहणं कोणीच नाही. मेन म्हणजे गाडी पुढे गेली म्हणून आपण गेलो. आलो फायनली फायनली. आपल्या जे समोरची गाडी होती ती आपल्या गाडीपेक्षा मोठी आहे. हो क्रेटा होती. क्रेटा होती ना. हुश. कसं वाटतंय तुम्हाला? लाईट लावू द्या मला. हा कसं लग रहा है असं ऍडव्हेंचर कर. दिसत होतं पाणी आहे म्हणून. मोठी नदी आहे. लोकल माणूस मिळाला ना आपल्याला, त्यांनी सांगितलं की आहे. आम्हाला नाशिक वरून येताना दुसरा रस्ता, ज्या रस्त्याने आम्ही आलो ना तो रस्ता इतका खराब होता, इतका खराब होता म्हणून आम्ही मॅपवर दुसरा रस्ता बघितला. आणि हा रस्ता जेव्हा चूज केला ना यात पण असे तिकडे जायचे वाटतं. तिकडे रस्ता इकडे आहे का? ते सोलापूर आहे इकडे. आणि आता ऍक्च्युली किती 7:45 झाले, अंधार आणि या रस्त्याने गाड्याच नाहीये जास्त, म्हणजे खूपच कमी गाड्या. आणि असे अशा गाडीने अशा रस्त्याने आम्ही आलो आणि खूप घाबरलो. ॲक्च्युली गाड्या दिसत नव्हत्या आणि नदी आली मध्येच. आणि त्या नदीवरचा पूल तुम्ही बघितलास, आजूबाजूला काहीच नाही. असं जरी गेसिंग चुकलं
हे काम हा असा छोटासा पूल आहे पण चला आता मला असं वाटतं आपण हायवेला लागू आहे ना. हा थोड्याच वेळात.